सर्वात पहिल्यांदा 1608 सर विलियम हॉकिन्स नावाची एक पर्सनॅलिटी आहे ती तिथून निघाली ईस्ट इंडिया कंपनीतर्फे की भारतासोबत व्यापार करायचा आहे आपल्याला. मग आता व्यापार करायचा तर तिथल्या राजाची पण आपल्याला परमिशन लागेल. मग त्यासाठी त्यांनी एक प्रतिनिधीमंडळ तयार केलं. प्रतिनिधीमंडळाचा अध्यक्ष होता सर विलियम हॉकिन्स आणि तो विलियम हॉकिन्स तिथून निघालेला आहे. आता विलियम हॉकिन्सला एक गोष्ट माहीत होती की भारतामध्ये अकबराची सत्ता आहे आणि अकबर अतिशय दिलदार माणूस आहे. पण आल्यानंतर त्याचा थोडासा भ्रमनिराश झाला कारण 1605 सत्तांतर झालेलं होतं. अकबराचा मृत्यू झालेला आहे 1605 आणि त्याचा मुलगा सत्तेमध्ये आलेला होता ज्याचं नाव होतं जहांगीर. खूपदा परीक्षेत विचारतात, खूपदा विचारलेलं पण आहे परीक्षेमध्ये की जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले पहिल्यांदा किंवा पहिल्यांदा ब्रिटिशांचं जे सर हॉकिन्सच्या अंडर पहिलं प्रतिनिधीमंडळ जे भारतात आल्यानंतर किंवा भारतात पोहोचलेलं आहे तेव्हा भारताचा सम्राट कोण होता किंवा कोणी त्याला सनद बहाल केली तर त्याचं नाव आहे जहांगीर. त्याचं नाव काय आहे? जहांगीर. सो भारतामध्ये अकबराचा मुलगा जहांगीर, जहांगीराचा मुलगा शहाजहान, येते लक्षामध्ये? सो ते नंतर पाहू आपण. तर एवढंच लक्षात ठेवा त्यावेळेसचा मुघल सम्राट कोण होता भारताचा, तर लक्षात ठेवा जहांगीर त्या कालखंडामध्ये होता. सो येताना तो अपेक्षित होतं की त्याला अकबर गादीवर बसलेला दिसेल आणि त्याला अकबरबद्दल माहिती होतं. पण आल्यानंतर 1608 लक्षात आलं की सत्तेत कोण आहे? जहांगीर आहे. आता त्याच्याबद्दल बेसिक माहिती पाहू हॉकिन्सबद्दल जी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात. आता हा पहिला दूत आहे ब्रिटनचा जो भारतामध्ये आलेला आहे. तर तो कोणत्या जहाजेनं आलेला आहे? तर हेक्टर नावाच्या जहाजेनं. म्हणजे आत्ता काही दिवसापूर्वी कोण बनेगा करोडपती 7 कोटीसाठी हा प्रश्न विचारला होता. म्हणजे सर्वात वरची लेवल 14वा प्रश्न होता हा. आणि जर ह्या प्रश्नाचं उत्तर जो योग्य देईल त्याला 7 कोटी मिळणार होते. तर 2 भाऊ होते तर त्यांनी त्याचं उत्तर एकदम बरोबर दिलं. तर प्रश्न असा होता त्याच्यामध्ये की हेक्टर नावाच्या जहाजेनी कोणता पहिला ब्रिटिश आहे ज्यानं भारतात पाऊल ठेवला होता? तर त्याचं नाव काय आहे? सर विलियम हॉकिन्स. तर ते लक्षात ठेवा हा माणूस पहिला आहे तो हेक्टर नावाच्या जहाजाने. त्याच्या जहाजाचं नाव पण लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारतात तुम्हाला. 1608 तो भारतामध्ये पोहोचलेला आहे. आता पहिल्यांदा तो सुरत या ठिकाणी पोहोचला. आता सुरत या ठिकाणी ऑलरेडी कोणाची वसाहत होती? पोर्तुगीजांची. गोवा सुरत पोर्तुगीजांनी जिंकून घेतलेलं होतं. मग आता पोर्तुगीजांची सुरतमध्ये वसाहत आहे म्हटल्यानंतर हे तर ब्रिटिश त्यांच्यासाठी होस्टाईल किंवा शत्रू झाले. म्हणून आल्या आल्या काय करण्यात आलं? पोर्तुगीजांनी त्याला गिरफ्तार करून टाकलं. पण त्यानं विनवण्या केल्या पोर्तुगीजांना, मला फक्त भेटायचं आहे सम्राटाला जाऊन, बाकी काही नाही वगैरे वगैरे, मी एवढ्या दुरून आलेलो आहे, एवढे दिवस लागले मला इथं पोहोचण्यासाठी, असं म्हटल्यानंतर पोर्तुगीजांनी त्याला कैदेतून सोडून दिलं. म्हणजे नजर कैदेत ठेवलेलं होतं, तुरुंगात वगैरे काही टाकलं नाही, त्याला नजर कैदेत ठेवलेलं होतं. मग त्याला कैदेतून सोडून देण्यात आलं. कसा बसा तो आग्र्याला पोहोचला? पहा, मुघलांची राजधानी दिल्ली नव्हती बरं का, काय होती त्या ठिकाणी? आग्रा होती. सो मग कसा बसा तो काय झालेला आहे ह्या राजाच्या मदतीनं, त्या राजाच्या माळव्याच्या सुभेदाराच्या मदतीनं किंवा ह्या राजाच्या बुरहानपूरच्या राजाच्या मदतीनं, असं करत करत हॉकिन्स कोणाच्या दरबारात पोहोचला? फायनली जहांगीराच्या दरबारात पोहोचला. येते लक्षामध्ये? मग आता जहांगीराच्या दरबारात पोहोचल्यानंतर जहांगीरांना त्याचं खूप छान, म्हणजे एकदम मस्तपैकी, जसं भारताच्या लोकांच्या रक्तामध्येच आहे, एखादा जर पाहुणा येत असेल आपल्याकडे किंवा एखादा जर गेस्ट येत असेल तर आपण काय करतो? त्याची आवभगत एकदम जबरदस्त करतो. विलियम हॉकिन्सला ते अनुभवायला मिळालं की भारतीय लोक हे खूप चांगले होस्ट आहेत किंवा आपण म्हणू शकतो यजमान आहेत. सो हा पाहुणा होता. सो पाहुणा आल्यानंतर याचं काय करण्यात आलं? तिथं आग्र्याला जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्याला दरबारामध्ये चांगली पोझिशन पण देण्यात आली. पोझिशन म्हणजे काय? जहांगीर एवढा दिलदार होता की त्याला 400 जाट. जाट म्हणजे काय असते? पहा, 2 प्रकार पडायचे त्यावेळेस मुघलांच्या दरबारामध्ये, जाट आणि सवार. म्हणजे एखादा व्यक्ती जो आहे किंवा एखादा सुभेदार पॉवरफुल किती आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्या कालखंडामध्ये काय केल्या जायची? मनसब दिल्या जायचे. त्याला मनसबदारी म्हणतो आपण. मनसब म्हणजे काय? सैनिक. आता त्यावेळेस पहा, सर्वात पॉवरफुल होता मिर्झा राजा जयसिंग. तुम्ही नाव ऐकलं असेल. पहा, मिर्झा राजा जयसिंगकडं त्या कालखंडामध्ये 7,000 मनसब होती. म्हणजे 7,000 माणसं त्याच्या अंडर काय करणार? काम करणार. तसं 2 प्रकार पडायचे मनसबचे पण, जाट आणि सवार. जाट म्हणजे पायदळ आणि सवार म्हणजे घोडदळ. मग तुमच्याकडे जर सवारीची मनसब असेल किंवा सवार मनसब असेल तर ती अतिशय सुपेरियर क्वालिटीचं झालं. म्हणजे तुमच्याकडे घोड्यावर बसणाऱ्या माणसाचं पूर्ण दल तुमच्याकडे आहे 7,000. मग त्याला 7,000 मनसब म्हणतो. याला किती मनसब दिलेली आहे? त्यांनी 400 मनसब दिलेली आहे. जाट म्हणजे पायदळ, येते लक्षामध्ये? सवार म्हणजे घोडदळ. सो 400 जाटची त्याला काय देऊन टाकलेली आहे? त्या कालखंडामध्ये मनसब देऊन टाकलेली आहे. याच्यावरून लक्षात येते की याने याची आवभगत किती चांगली केली असणार. त्यानंतर दुसरं म्हणजे त्याला इंग्लिश खान ही पदवी बहाल केली. म्हणजे तो ब्रिटिश होता ना, तर मग कोण आहे बाबा तू? तर इंग्लिश खान आहे आमच्यासाठी. खान म्हणजे त्या कालखंडातली एक पदवी होती. पहा, मुघलांच्या दरबारात वेगवेगळ्या पदव्या असायच्या. त्यातली सर्वात सुंदर किंवा सर्वात मोठी पदवी अमीर असायची. तशी एक खान नावाची एक पदवी होती.
तर मग ह्याला कोणती पदवी देऊन टाकली त्यांनी, इंग्लिश खान. ह्या छोट्या छोट्या फॅक्ट्स आहेत, ह्या पुस्तकात नाही मिळत. तर तुम्ही एक्झामच्या दृष्टीनं ह्या काय केल्या पाहिजे, क्लासमधून लक्षात ठेवल्या पाहिजे. जहांगीरनं हॉकिन्सला काय केलेलं आहे, इंग्लिश खानची उपाधी दिलेली आहे, 400 जॅटची त्याला काय देऊन टाकली, मनसब पण देऊन टाकली. आता हे सगळं कशासाठी चाललेलं होतं, की याला काय पाहिजे होती, त्या कालखंडामध्ये सनद पाहिजे होती. कोणाला, सर हॉकिन्सला. सर हॉकिन्स काय याच्या दरबारात राहायला आलेला नव्हता. सर हॉकिन्स आणि याच्यामध्ये टर्किश लँग्वेजमध्ये एकमेकासोबत काय व्हायचं, कम्युनिकेशन व्हायचं. सर हॉकिन्समध्ये आणि जहांगीरांमध्ये, जहांगीराला टर्किश लँग्वेज चांगली यायची, यालाही थोडी थोडी टर्किश लँग्वेज जमायची, म्हणून दोघांमध्ये चांगलं कम्युनिकेशन व्हायचं. तो भरपूर दिवस दरबारात देखील राहिलेला आहे, म्हणजे 1611 जहांगीराच्या दरबारात त्याची अवभगत चांगली झाली. जहांगीराच्या जहांगीराला अशी मनापासून इच्छा होती की याला काय करायची, आपण सनद बहाल करायची. कशासाठी, जसं ज्याप्रमाणे पोर्तुगीज ऑलरेडी हे त्यांच्या दरबारात येऊन पोहोचलेले होते, पोर्तुगीज आधी आलेले होते 1498, त्यामुळं पोर्तुगीज जे व्यापारी आहे किंवा पोर्तुगीज जे गव्हर्नर आहे ते ऑलरेडी मुघलांपर्यंत पोहोचलेले होते. आणि मुघलांवर कोणाचा दबदबा होता किंवा याच्या दरबारामध्ये, युरोपियनांपैकी आपण म्हणू शकतो की जे पोर्तुगीज होते त्याचा दबदबा थोडासा जहांगीरावर तुलनेनं जास्त होता. म्हणून जहांगीराची खूप इच्छा होती की याला सनद बहाल करावा. आपण भारतात व्यापार करण्याची, सनद बहाल करण्याची इच्छा याच्या मनामध्ये होती, पण त्याला ते करता आलं नाही. का? कारण त्याच्यावर पोर्तुगीजांचा प्रभाव होता. पोर्तुगीजांनी तसं त्याला करू दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं शेवटी तो काय झालेला आहे, हॉकिन्स निराश झाला आणि 1611 तो वापस पोहोचला. येते लक्षामध्ये. आपण एकदा रिवाईज करून घेऊया हॉकिन्स. पहा, हॉकिन्स हा हेक्टर नावाच्या जहाजाने भारतामध्ये आलेला होता. हा पहिला ब्रिटिश आहे जो भारतामध्ये येऊन पोहोचलेला आहे व्यापारासाठी. त्याला व्यापाराची काय पाहिजे होती, सनद पाहिजे होती. त्याला ईस्ट इंडिया कंपनीतर्फे ब्रिटनच्या राणीची सनद लगेच बहाल झाली किंवा लगेच मिळाली. परंतु त्याच्यासमोरचं मेन चॅलेंज होतं जहांगीराची सनद घेणं. तो दरबारात येऊन पोहोचला, त्यानं इम्प्रेस पण केलं जहांगीराला, पण जहांगीरावर किंवा जहांगीराच्या दरबारामध्ये पोर्तुगीजांचा दबदबा असल्यामुळं याला काय झालेलं आहे, ते कॉम्पिटेटर आहे ना, पोर्तुगीज आणि ब्रिटिश एकमेकांचे काय होते, कट्टर कॉम्पिटेटर होते. त्याच्यामुळं पोर्तुगीजांनी याला नकार दिलेला आहे, कोणाला, जहांगीराला, की तू याला सनद बहाल करू नको, विनाकारण आमची कॉम्पिटिशन वाढत. त्याच्यामुळं याची इच्छा असून देखील हॉकिन्सला ती सनद मिळू शकलेली नाही आहे. मग एकंदरीत तुम्ही असं म्हणू शकता की हॉकिन्सचं जे भारतामध्ये आलेलं डेलिगेट आहे किंवा प्रतिनिधिमंडळ आहे ते फेल गेलं आणि शेवटी निराश होऊन 1611 तो कुठं वापस पोहोचलेला आहे, ब्रिटनला.